फ्रेंड्स, छायाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी झणझणीत असं गावरान चिकन करी बनवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी छोटंसं वाटण तयार करून घेऊ. येथे मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलं आहे. आता हे घेतलेलं सर्व आपण मिक्सर जारमध्ये घालून घेऊ आणि याची थोडं पाणी घालून वाटून घेऊया. आता हे छान बारीक वाटून घेतलं आहे. आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊ. येथे मी 1/2 किलो गावरान चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊया. यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालून घेत आहे, 1 चमचा मीठ आणि तयार करून घेतलेले हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट हे घालून घेऊन छान याला आपण मिक्स करून घेऊया. सर्व चिकनला छान लावून घेऊ. चिकनला आपण हळद, मीठ, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचं वाटण हे छान लावून घेतलं आहे. चिकन चटपटीत करण्यासाठी यामध्ये मी 1/2 लिंबाचा रस घालून घेत आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि याला मी 1/2 तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देणार आहे. ३५-३० मिनिटं झालेली आहेत. आता आपण चिकन शिजून घेऊया. येथे मी पॅन गरम करून घेतला आहे. आता त्यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे. तेल गरम झालं की यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेऊ. येथे मी 2 मीडियम साईजचे बारीक कांदे कट करून घेतले आहेत. तेल छान गरम झालं आहे. आता कांदा घालून घेऊया. मीडियम गॅस फ्लेमवर कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे. २-३ मिनिट कांदा येथे मी छान परतून घेतला आहे, छान ब्राऊन झाला आहे. आता यामध्ये मी मॅरिनेशन करून घेतलेले चिकन घालून घेणार आहे आणि मीडियम गॅस फ्लेमवर हे छान परतून घेऊ. चिकन हे मी 2-3 मिनिट छान परतून घेतलं आहे. आता यावर झाकण ठेवून देऊया. 4-5 मिनिट मी ते झाकण ठेवून मी मीडियम गॅस फ्लेमवर चिकन छान परतून घेतलं आहे. बघू शकता चिकनला छान पाणी सुटलं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे. येथे मी 1 ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे चिकन शिजण्यापुरतं, कारण आपण चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून मीडियम गॅस फ्लेमवर चिकन शिजून घेऊया. चिकन शिजेपर्यंत त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ. येथे मी 1/2 वाटी खोबरं स्लाइस करून घेतलं आहे, 1 चमचा खसखस, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आलं बारीक कट करून घेतलं आहे आणि कोथिंबीर. आता घेतलेले हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये परतून घेऊया. तव्यामध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये खोबऱ्याचे स्लाइस घालून घेऊ आणि छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. 2 मिनिट खोबरं छान परतून घेतलं आहे. बघू शकता छान ब्राऊन झालं आहे. आता यामध्ये खसखस घालून घेऊ, लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे पण घालून घेऊया. हे मिनिटभर छान परतून घेऊ. खसखस, आलं, लसूण आणि खोबरं हे सर्व छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि गॅस बंद करून घेतला आहे. आता हा घेतलेला सर्व मसाला आपण थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ. घेतलेला सर्व मसाला छान थंड झाला आहे. आता मिक्सर जारमध्ये घालून घेत आहे. थोडं पाणी घालून याची मी फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे. घेतलेल्या मसाल्याची येथे मी छान थोडं पाणी घालून फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. आता आपण चिकन शिजलं का चेक करूया.
25-30 मिनिट झालेले आहेत. आता आपण चिकन शिजलं चेक करूया. बघू शकता चिकन छान शिजलं आहे. आता हे चिकन मी एका पातेल्यात काढून घेणार आहे आणि त्याच पॅनमध्ये फोडणी देऊन घेणार आहे. पॅन गरम झाले आहे. आता यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तेल घालू शकता. इथे मी थोडी हळद घालून घेत आहे. 2 तेजपत्ते आणि दालचिनी घालून हे मिनिटभर छान परतून घेऊ. आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊ. 1 चमचा लाल मिरची पावडर, गरम मसाला 2 चमचे, धने पावडर 1 चमचा. आता हे छान हलवून घेऊ आणि यामध्ये तयार करून घेतलेल्या मसाल्याची फाईन पेस्ट घालून घेऊया. येथे मी 2 मिनिट मसाला छान परतून घेतला आहे. बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे. मसाला जळू नये म्हणून यामध्ये मी 1 चमचा चिकन स्टॉक घालून घेत आहे. आता यामध्ये काढून ठेवलेले चिकनचे पीस घालून घेऊ आणि हे छान मसाल्यामध्ये परतून घेऊया. येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. चिकन हे छान आपण मसाल्यामध्ये 3-4 मिनिट परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपण चिकन स्टॉक घालून घेऊया. मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये मी 1/2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. आता ते पाणी घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे. चिकन मॅरिनेशन करताना पण यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंच मीठ घालून घेतलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे, यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण या भाजी छान उकळून घेऊ. 7-8 मिनिटं झालेली आहेत, भाजी छान उकळून घेतली आहे, मस्त झाली आहे. आता इथे मी 1/2 लिंबाचा रस घालून घेत आहे. आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि गॅस बंद करून घेऊ. बघू शकता चिकन ग्रेव्ही तयार आहे. आता यावर झाकण ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता चिकन ग्रेव्हीला छान तरी आली आहे, मस्त झाली आहे. बघू शकता टेस्टी अशी चटपटीत गावरान चिकन ग्रेव्ही आपली तयार आहे. खूप छान झाली आहे, खायला पण खूप टेस्टी झाली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.